भवानी पेठ परिसरात उभारण्यात आलेल्या देवी मातेच्या मंदिरात बुधवारी विविध धार्मिक कार्यक्रम पार पडले. भवानी पेठ परिसरात देवी मातेचं मंदिर उभारण्यात आलंय. बुधवारी इथं विविध धार्मिक कार्यक्रम या निमित्तानं घेण्यात आले. सकाळपासून इथं धार्मिक विधींना सुरुवात झाली. मंत्रोच्चारानं सारा परिसर भारावून गेला होता. दर्शनासाठी भाविकांनी या ठिकाणी गर्दी केली होती. प्रभागाचे नगरसेवक सुरेश पाटील यांनी या मंदिराविषयी अधिक माहिती देताना राम मंदिर निर्माणाच्या भूमिपूजनानिमित्त शहरवासियांना राम भक्तांना शुभेच्छाही दिल्या. जमिनी मित्रमंडळ गेल्या 30-40 वर्षापासून स्थापन झालेलं आहे, परंतु या ठिकाणी देवीचा आज वास्तुशांती आणि गृहप्रवेश या निमित्तानं आज 5 ऑगस्ट श्रावण महिना आहे, त्यामध्ये राम मंदिराचं त्या ठिकाणी पायाभरणीचं कार्यक्रम चालू असल्यामुळं आमचेही सर्व भक्तगण या ठिकाणी आज 5 तारखेला देवीचं प्रतिष्ठापना करूया असं म्हणून आदरणीय आमचे महास्वामीजी सिद्धलिंगाय स्वामी आमचे बाळासाहेब सर्व भक्तगण या ठिकाणी आज सकाळी 7 वाजेपासून ते आता 12 वाजेपर्यंत जवळजवळ 7 तास पूजा करून त्या ठिकाणी प्रतिष्ठापना केलेली आहे. कोरोनाच्या निमित्तानं त्या ठिकाणी कोणाला जास्त न बोलवता साध्या पद्धतीनं कामकाज करावं, सोशल डिस्टन्स ठेवावं या दृष्टिकोनातून केलेलं आहे. आज राम मंदिरचंही पायाभरणीचं कार्यक्रम झालेला आहे आणि आमचं जमिनी मित्रमंडळ महिषासुर मर्दिनी मातेचं बी स्थापना आज झालेलं आहे. बिपिन पाटील, सदाशिव पाटील, लगमण्णा यलदोड्डी, लिंगप्पा पुजारी, नरसप्पा मंदकल, बसवराज जाटगल, बंडप्पा डोळे, नरसप्पा पुजारी, व्यंकटेश जाटगल, शिवपुत्र मंदकल, प्रवीण कैरमकोंडा, बसलिंगप्पा कर्ली, यल्लप्पा कर्ली आदींसह भाविक नागरिकांची यावेळी उपस्थिती होती.